स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त रोहित पवार हे प्रीती संगमावर पोहोचलेले आपण पाहिले, तर प्रीती संगमावर आणखी एक संगम झालेला आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांची तिथे भेट झाली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना नमस्कार केला. अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून तिथपर्यंत पोहोचले. रोहित पवार हे आधीच तिथे पोहोचले होते. त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार यांची तिथे भेट झाल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना नमस्कार केला. आशीर्वाद घेतले. पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19 इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी त्यांचं दर्शन घेतलं. जाताना ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. एक छोटा